मी एक आवरेगावचा अपंग गायक कलाकार असून आमच्या त्या भजन मंडळासाठी आमचे माननीय आमदार साहेब मनोहर शेठ भोईर यांनी आम्हाला आर्थिक मदत केली आणि त्या आर्थिक मदतीमुळे आम्ही आमच्या भजनासाठी जे साहित्य लागतो ते घेऊन आलो आणि आता त्यांच्या उपकारामुळं आमच्या आपल्या उरण तालुक्यात आमचे ठिकठिकाणी जागोजागी कार्यक्रम होत असतात आणि त्याच्यामुळं आम्हाला जे आर्थिक मदतीचा जो लाभ झाला त्याबद्दल माननीय श्री मनोहर शेठ भोईर यांना मी मानाचा मुजरा करीत आहे. आणि खरोखरच अपंगाचं एक सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही या गणपतीमध्ये गेलो आणि त्यांच्या गणपतीचा कार्यक्रम केला त्यावेळी मनोहर शेठ भोईर स्वतः आम्हाला जेवण वाढायला होते. खरोखरच इतकं म्हणजे माणुसकीचं दर्शन घडलं आणि मी स्वतः असं जसं आपल्यासमोर खुर्चीवर बसलेलो असंच मी बसलेलो होतो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग स्वतः साहेबांना माझी दया आली की मी हात धुवायला बाहेर जाताना कुठं तुमचा तोल जाईल म्हणून साहेबांनी स्वतः मला एक भांडं आणलं. तिथे मी हात धुवलं आणि साहेबांनी सेवा केली त्याबद्दल साहेबांना मी मानाचा मुजरा करीत आहे. आम्हाला जी आर्थिक मदत केली त्याबद्दल त्या साहेबांना मी मानाचा मुजरा करीत आहे. आणि दुसरी गोष्ट माझं जे मत आहे ते मी आपल्या शिवसेनेलाच मत देईन आणि खरोखर त्यांचे उपकार घडले आहेत आमच्यावर आणि जे भजन मंडळासाठी अप्रतिम असे त्यांनी कार्य केलेले आहेत त्याबद्दल आमदार साहेबांना मानाचा मुजरा. आणि मनोहर शेठ भोईर यांच्यासारखं होणे नाही, व्यक्तिमत्व होणे नाही, आमदार होणे नाही, म्हणून माझं स्वतःचं मत आहे की माझं स्वतःचं मत शिवसेनेला देईन, आमदार मनोहर शेठ भोईर यांना देईन. आणि एक अपेक्षा करतो परमेश्वराच्या चरणी की पुढल्या निवडणुकीत साहेबांनीच परत निवडून यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.